कानपुर के आडोली में निर्माणाधीन रास्ते का श्रेय लेने के लिए जमकर राजनीति चल रही है। आडोली के 40 एकड़ में सीमेंट की सड़क बनाई जा रही है। इस सड़क का काम पूरा होने में अभी 10 दिन बाकी है, लेकिन शनिवार के दिन कुछ लोगों ने नारियल तोड़कर इस अधूरे रास्ते का उद्घाटन कर दिया। आडोली की आई एकवीरा महिला मंडल ने इस उद्घाटन का विरोध किया है। आई एकवीरा महिला मंडल की अध्यक्षा सोनी संदीप क्षीरसागर ने बताया कि काफी दिनों से इस रास्ते की हालत खराब थी, जिसके लिए आडोली के पूर्व उप सरपंच राहुल पंडित पाटिल ने काफी कोशिशें की। उन्होंने बताया कि राहुल पंडित पाटिल के प्रयत्नों से, सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे के सहयोग से और कोहिनूर बिल्डर द्वारा इस रास्ते का काम किया जा रहा है, लेकिन कुछ लोग इस रास्ते के काम का श्रेय लेने की कोशिश कर रहे हैं। सुनी संदीप क्षीरसागर, राहुल दादाच्या पाठपुराव्यामुळे, दादाच्या कार्यामुळे आज जो हा इथला रोड आहे 40 एकरातला, आणि कोहिनूर बिल्डर तसेच माननीय श्री डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या पाठपुराव्यामुळे आज हा रोड पूर्णपणे झालेला आहे। पण तरी पण अजूनही रोडचं काम पूर्णपणे झालेलं नाही आहे। 95% काम पूर्ण झाले, 5% काम बाकी आहे। तर नागरिकांना माझी विनंती आहे की 5% काम बाकी असल्यामुळे कोणीही येतं उद्घाटन करतं आणि नारळ फोडून जातं, योग्य नाही आहे हे। ज्याचं काम आहे त्यांनी श्रेय घ्यावा। आणि एक दुसरी गोष्ट अजून, ह्याचं पूजन हे बघा, 13 एप्रिल गुढीपाडव्याच्या दिवशी माननीय श्री राहुलदादा पाटील फाउंडेशन आणि आई एकवीरा महिला मंडळ यांच्यातर्फे भूमिपूजन झालं होतं। तर दादाच्या प्रयत्नामुळे, खासदार साहेबांमुळे आज इथलं काम पूर्ण झालेलं आहे। तर माझी एक अशी विनंती आहे नागरिकांना की कुठल्याही एक छोट्याशा अशा भूलू नये, कारण की हे 200 रुपयाच्या बाया आणायच्या, 4 बायका आणायच्या, उभ्या करायच्या, हे योग्य नाही आहे। आज 5 वर्षामध्ये काही विकास झाला नाही। तर आज माझी इच्छा आहे की तुम्ही आज हे नारळ फोडताय 4 लोकांमध्ये येऊन, आणि प्लस अजून जबरदस्तीने बोलायला सांगता, योग्य नाही आहे। कोहिनूर बिल्डरनी, माननीय श्री राहुलदादा पाटीलनी, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी आज पाठपुरावा झाल्यामुळे आज इथला 40 एकराचा रोड पूर्ण झालेला आहे। तर माझी नागरिकांना विनंती आहे, आजपर्यंत जो विकास झालेला नाही आहे त्याच्यावरती नागरिकांनी लक्ष द्यावं, आणि स्वतः आपण 10 दिवस थांबा। 10 दिवसानंतर स्वतः माननीय श्री डॉक्टर श्रीकांती साहेब स्वतः येऊन उद्घाटन या रस्त्याचं करणार आहे। बता दें कि बीते महीने में गुढ़ीपाड़वा के मौके पर राहुल पाटिल की उपस्थिति में इस सड़क के काम का भूमि पूजन किया गया था। रास्ते का काम लगभग 95% पूरा हुआ है। आने वाले 10 दिनों में काम पूरा होगा और सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे के हाथों से इस सड़क का उद्घाटन होगा, ऐसी जानकारी आई एकवीरा महिला मंडल के सदस्यों ने दी है। मी वनिता नवले, मी 40 एकर इथे राहते आहे। आज कित्येक वर्ष रोडचं काम झालं नव्हतं, पण माननीय राहुलदादा पाटील आणि आई एकवीरा मंडळ आणि श्री श्रीकांतजी साहेब खासदार आणि कोहिनूर बिल्डर यांच्यामार्फत आज हे रोडचं काम झालं आहे। 95% काम झालं आहे, 10% काम बाकी आहे। तरी रहिवाशांना विनंती आहे की खासदार साहेब श्रीकांत शिंदे स्वतः येऊन रोडचं उद्घाटन करतील, आणि आम्ही मनापासून राहुल दादा आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब खासदार आणि कोहिनूर बिल्डर यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। बस, जय हिंद। जो काल जे काही लोकांनी उद्घाटनाचा कार्यक्रम घेतला तो पूर्ण चुकीचा होता, आणि पूर्ण सोशल मीडियावर त्यांनी चुकीची माहिती दिलेली आहे। अजून रस्त्याचं काम पूर्ण झालंच नाही आणि हिने उद्घाटन कसं काय केलं, अजून 8-10 दिवस लागतील काम पूर्ण होईल आता, आणि त्याच्या अगोदर जे उद्घाटन करून मोकळे झाले, म्हणजे काम एकानं करायचं आणि शेरे एकानं घ्यायचं, हेच बाकी मीडिया शो हेच चालायचं, म्हणजे किती दिवस असं करणार ही लोक, काम तर करायचं नावच नाही, आणि जो करतोय त्याचं उद्घाटन करून जायचं दुसऱ्यांनीच, हे कुठेतरी थांबायला पाहिजे।